ಸಂಘರ್ಷ ಸುದ್ದಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಇಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಚೇರಿ ಟ್ರಸ್ಟ್ ನ ಸಂಯೋಜಕರಾದ ಶಾಂತಾ ಮೇಡಂ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಾರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೇಳೋಣ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸುದ್ದಿ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು ನಮ್ಮಂತ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಉತ್ತಮ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದಂತ ತರ ಆಗಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಹಳೆಯ ತಾಲೂಕಿನ ಒಂದು 45 ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವುದರಿಂದ ಅಲ್ಲಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಒಂದೊಂದು ಕಲಿತಂತ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆದೊಂದು ನಾವೊಂದು ಏನೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಉತ್ತಮ ಒಂದು ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಂ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಂತ ವೃಂದಾ ಮೇಡಂ ಅವರು ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೇಳೋಣ ಬನ್ನಿ तो जैसे शांता ने बोला आज हम विमेन्स डे के ओकेजन पे हमारे से सारे महिलाएं जिनके साथ हम काम करते हैं उनको सेलिब्रेट करने के लिए आज हमने ये फंक्शन रखा है कि पूरे साल में हम काम करते हैं और महिलाएं कितना मुश्किलें झेलती हैं और फिर भी यू नो हम सब ट्रेन करके उनको टीचर्स बनाया है बस साल में एक दिन हम चाहते हैं कि हम वो दिन में सोचें कि महिलाएँ क्यों इम्पोर्टेंट है क्यों हम महिलाओं को आज सेलिब्रेट कर रहे हैं उसके लिए हमने ये सेलिब्रेशन रखा है और हम चाहते हैं कि हमारे सारे जो एलएफ्स एंड लाइवलीहुड वुमेन है वो एक अपने आप को सेलिब्रेट करें आज तो ये हमारा महत्व था और हमारा आज का फोकस ये भी था कि हम वुमेन हेल्थ पे उनको थोड़ा ओरिएंटेशन दें ताकि वुमेन्स हेल्थ जो टॉपिक है गांव में उतना यू नो इम्पोर्टेंस नहीं देते जिसको हम आज इम्पोर्टेंस देना चाहते थे उसके लिए हमने यू नो फीमेल डॉक्टर को इन्वाइट किया था वुमेन के साथ एक सेशन रखने के लिए ऑन फेमिनिन हाइजीन थैंक यू मैडम अस्टेल अवार्ड को सरकार से।